मवियाचं जागा वाटप झालेलं आहे, एकत्रपणे घोषणा होईल जागा वाटप बैठकीनंतर संजय राऊतांचं विधान, तर पुढील बैठक 9 मार्चला होणार. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, पुढील 48 तासात जागा वाटपाची घोषणा होणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती. चारशे प्लस टार्गेट ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं हे मिशन डोळ्यासमोर ठेवा, अमित शहांच्या शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना सूचना. राष्ट्रवादीला शिंदे गटा इतक्याच जागा मिळाल्या पाहिजेत, भाजप दिलेला शब्द पाळेल, छगन भुजबळांची मागणी. तुम्ही साथ दिली तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांचं नागरिकांना आवाहन. कोल्हापुरातून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती, मोठ्या महाराजांसाठी 1000% काम करणार, संभाजीराजेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची 12 मार्चला राळेगावमध्ये सभा, यवतमाळ वाशिम मतदारसंघात संपर्क वाढवण्याचे संजय देशमुखांना आदेश, सूत्रांची माहिती. आम्हाला भ्रष्टाचार मुक्त केल्यामुळे अमित शहांचे आभार, सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्ष अजित पवारांवर निशाणा. खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून, व्हॉट्सअपवर क्लिपद्वारे धमकी, सूत्रांची माहिती. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात, मुंबईमध्ये सीएनजीची किंमत प्रति किलो 73.50 रुपये.